मोठी बातमी, वंचितची मवी आकडे 27 जागांची मागणी, अकोला, जालना आणि पुणे लोकसभेसाठी आग्रह. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे 27 जागांचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. वंचित बहुजन आघाडीने एकूण 27 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. वंचित बहुजन आघाडी अकोला, जालना आणि पुणे या 3 लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावामुळे महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढणार की सुटणार असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीपर्यंत आत्तापर्यंत झालेल्या चर्चेत घटक पक्षाच्या वाट्याला संभाव्य जागांवर वंचितने दावा केला. यामध्ये ठाकरे गटाच्या 7 जागा, काँग्रेसच्या 9, तर राष्ट्रवादी पवार गटाच्या 5 जागांचा आणि तिढा असलेल्या 5 जागांवर वंचितने मागणी केलेली आहे. तर 48 शिवसेना 19 जागांवर निवडणूक लढवणार, त्याच्यावर ते ठाम आहेत. तर वंचित बहुजन आघाडी अकोला, जालना आणि पुणे या 3 लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे. आम्ही फक्त 27 जागांसाठी यादी दिली, काही अपवाद वगळता चर्चा करण्यात येईल. आम्हाला मवियामध्ये सहभागी करून घेण्यासाठी पत्र लिहून अनेकदा मागणी केलेली आहे. घटक पक्षांनी चर्चा करून निर्णय घ्यावा. जागा वाटपाबाबत तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत चर्चा करण्यासाठी तयार आहोत. 12-12-12-12 फॉर्म्युल्यासाठी आम्ही आग्रही नव्हतो. ज्या दिवशी पवारसाहेब ठाकरेसाहेब बैठकीत असतील तेव्हा बाळासाहेब आंबेडकर देखील येतील असं धैर्यमान पुणकर म्हणालेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.